नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे. तसेच कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंदकेसरी मथुर आता कोणत्या मैदानात दिसणार आहे. एक मैदान म्हणजे उद्या होणारं 15 ऑगस्टचं भव्य बिंजोडचं मैदान आणि दुसरं मैदान म्हणजे 17 ऑगस्ट रोजी एक्सस पाटील मालशिरस येथे होणारं हिंदकेसरीचं मैदान. या दोन मैदानापैकी मथुर आणि बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. प्रथम सांगतो भारत केसरी मथुरबद्दल. तर मित्रांनो, मथुर कालच 13 ऑगस्टला आंबी बिंजोड येथे एक फेरा आणि एक बिंजोडची शर्यत मथुरची झाली. एक फेरा होता छोटा सोन्यासोबत काढला आणि बिंजोडची शर्यत झाली घोटचा सर्जा हा पैरा होता. बिंजोडची शर्यत देखील मथुरने जिंकलेली आहे. त्यानंतर आपला मथुर 15 ऑगस्टच्या भव्य असं बिंदोडच्या मैदानात 100% पळताना दिसणार आहे. ब्रह्मा पैलवान दादा आयोजित हे बिंदोडचं मैदान उद्या होणार आहे. ठिकाण असणार आहे पिंगली बिद्रुक फाटी तालुका मान जिल्हा सातारा येथे आपला मथुर 100% दिसणार आहे. त्यानंतर एक्सस पाटीचा मालशिरस हिंदकेसरी मैदानात देखील मथुर 17 तारखेला 100% दिसणार आहे. त्यानंतर आपला बकासूर तर आपल्याला 17 तारखेच्या एक्सस पाटी मालशिरस हिंदकेसरी मैदानात 100% पळताना दिसणार आहे. रायला 15 ऑगस्ट बिंदोडचं मैदान उद्या बकासूर येथे असणार का. तर मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगू इच्छितो की आत्ताच मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर देखील 15 ऑगस्टच्या बिंजोड मैदानात दिसू शकतो. पैरा म्हणून जाणार आहे आपला बकासूर. सध्या नियोजन चालू आहे. मला तर वाटतोय बकासूर उद्या नक्कीच 15 ऑगस्टला पिंगली बुद्रुक फाटी येथे तालुका मान येथे दिसू शकतो. कारण की उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त ब्रह्मा पैलवान यांच्या आयोजित 15 ऑगस्टला बरेच टॉपची नंदी बिंजोड मैदानासाठी दाखल होणार आहेत. म्हणून मला वाटतं उद्या बकासूर देखील 100% दाखल होऊ शकतो. आणि ते पण महत्त्वाचं म्हणजे बकासूर आणि मथुर ही जोडी एखादवेळी आपल्याला बघायला मिळू शकते उद्याच्या बिंजोड मैदानात. धन्यवाद मित्रांनो.